सामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी. देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रानं आपल्या किरकोळ कर्जांना रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे. गृहकर्जाचे व्याजदर बँकेने यापूर्वीच संलग्न केले आहेत, त्यामुळे येणाऱ्या उत्सवाच्या हंगामासाठी 1 सप्टेंबर 2019 पासून हे दर प्रभावीपणे लागू होतील. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राची एक मीटिंग पार पडली आणि यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रानं आपल्या किरकोळ कर्जांना आता रेपो रेटशी संलग्न करण्याची घोषणा केली आहे. सध्या ही सुविधा बँकेच्या नवीन ग्राहकांसाठी असेल आणि येत्या काळात विद्यमान ग्राहकांपर्यंत याची व्याप्ती वाढवली जाईल. रेपो रेटला किरकोळ कर्जाशी जोडून बँक थेट व्याजदराचा लाभ ग्राहकांना देते, त्यामुळे बँकेची किरकोळ कर्ज आता स्वस्त होतील. Then they will evaluate the national recommendation, because this is a raw data actually. So this raw data will be national level, they will discuss, and once it is discussed and wherever possible that government is taken very positively, and this is the first round of democratic approach, from bottom up approach is taken by the government. It is one of the fantastic measures and initiative taken by the government, and once it is over, the discussion is over, step by step this will be implemented, and we expect that the present level of the credit sluggishness, it will improve that definitely. And one more thing also to announce, that being we have already our housing loan, as you might have seen in the news, housing loans and linking with the repo rate. The bank is already, it will be effective from 1st September 2019 and ensuing festival reason onwards, that we have already linked the housing loan interest rates with the repo rates. And in case of other products like working capital on these things, and the process of linking repo rate, and once it is linked with the repo rate, there will be reduction in the interest rate, and through this repo linkage, transmission will start. Already we have reduced around 30 basis points after reduction of the repo rate by the RBI. We have already reduced, and once repo rate is linked, further reduction and further transmission is going to happen. We don't have any repo borrowing, because we have around excess liquidity of around 20,000 crores. सगळ्या बँकांना भेडसावणार आहे, म्हणून एनपीए वाढले. सेकंड, दुसरा एक कारण जे आहे ते महाराष्ट्रातलं जे डेट व्यवहार आहे, ते डेट व्यवहार स्कीम जी आहे ती गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेली आहे, आणि त्याच्यामुळे लोक आणि इलेक्शन्स वेगवेगळे होतात, तर लोक एक्सपेक्ट करतात तर, आणि त्यामुळे लोकांचे एक पैसे न भरण्याचे एक कल वाढला आहे. त्या दोन गोष्टीमुळे जरा एनपीएस वाढलेलं आहे. पण आम्ही लोकांनी, सगळ्या बँकांनी, व्हॉट वी आर डुईंग, एव्हरी बँक इज हॅव्हिंग क्रेडिट कॅम्प्स ॲट ऑल लेवल्स. सगळ्या आमच्या रुरल सेमी अर्बन ब्रांचेसला आम्ही क्रेडिट कॅम्प देतोय, शेतकऱ्यात जातोय, शेतकऱ्यांना सांगतोय, वसुलीचं महत्त्व सांगतोय. See, there is normally out of 350 tehsils of Maharashtra, 151 tehsils are affected. Those are called as drought. Anivari pramane government declare karte. Ya 50% dushkali paristhiti aahe. Pan 50% jithe dushkal nahi aahe tithlehi lok ya karanamule paise na bharatat. Mag tyanna aamhi focus karto. That is our one strategy. Ki baba tumche jar paristhiti aahe, samjha 25-50 lakhacha loan aahe, to 1.5 lakhasathi jo apeksha karat asel. First time aisa meet dekha gaya hai. क्या इससे ऐसा लगता है कि जो एनपीए भी इंक्रीज हो गया है, शेयर हमारे डाउन हो गए हैं, तो कस्टमर का विश्वास बैंकों के ऊपर से उड़ गया है? इसकी अप्रोच जो आप बोल रहे हैं ये नहीं है. बैंकिंग व्यवस्था को सुदृढ़ करना है, साउंड करना है, रिवैम्पिंग, कि किस एरियाज के अंदर जहाँ ग्रोथ है उतनी ग्रोथ नहीं हो पा रही है, इससे इसका कोई लेना देना नहीं है. क्योंकि अभी ऐसी जो मूलभूत बातें हम बात करते हैं, चाहे वो मुद्रा हो, हाउसिंग सेक्टर हो, जल संचय हो, और या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हो, कि ग्राउंड लेवल, ये बॉटम अप अप्रोच है. कि ऊपर से कई बार आदेश आता है तो शायद क्रियान्वित नहीं होता है, तो बॉटम अप्रोच का मतलब यह है कि ग्राउंड लेवल पर जो मेरे ब्रांच में काम करने वाले लोग हैं उनसे सजेशन मांगे गए हैं कि अगर हम मुद्रा बढ़ाना है,
हमने अर्न ऑर्गेनाइज सेक्टर को लोन देना।